नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नरखेडच्या रेल्वे उडान पुलाचे लोकार्पण, सलील देशमुख यांनी घेतला पुढाकार. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा अनुदान कर्जात कपात न करण्याची मागणी. HDFC बँकेच्या शिपायाची दगडाने ठेचून हत्या. काटोल वरुड सिमेंट रस्ता जीवावर उठला नागरिकांच्या. आता बातम्या सविस्तररित्या. नागपूर जिल्ह्यातील नरखेड शहरातील ROB पुलाचे राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी केले अनाधिकृत उद्घाटन. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या काळात नरखेड येथील रेल्वे उडान पूल मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली होती, परंतु काम पूर्ण होऊनही या उद्घाटनामुळे वाहतूक बंद होती. आपल्याच काळात हा पूल मंजूर असल्याने याचे उद्घाटन घेऊन तो लोकांच्या सेवेत देण्याचा मानस करिता अनिल देशमुख यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी नरखेड येथील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन या रेल्वे उडान पुलाचे अशासकीय उद्घाटन करून लोकांच्या सेवेत समर्पित झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे काटोल तहसीलदारांमार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. काटोल तालुक्यातील फेब्रुवारी 2018 गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील 9000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात संत्रा, गहू, चना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आंदोलन केले होते, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार आशिष देशमुख यांनी सुद्धा काटोल येथे ठिय्या आंदोलन करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यामुळे शासनामार्फत सर्वे करून मदत देण्यात आली, परंतु बँकेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अनुदान जमा होताच बँकेमार्फत शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जामध्ये परस्पर अनुदान कपात करण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामाकरिता लागणारे बी बियाणे कशाने घ्यायचे असा मोठा आर्थिक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. याकरिता बँकेद्वारे शेतकऱ्यांच्या कर्ज कपात केलेला अनुदान परत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश बँकांना घ्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामदास मरकाम व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आकाश गजबे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत केली. वरुड जवळच असलेला शेंदूरजना घाटाच्या पिपालापूर परिसरातील निलेश ठाकरे नामक युवकांची वाई शेतशिवार परिसरातील महादेव वरुडकर यांच्या शेतात निर्गुण हत्या केल्याची घटना मंगळवारला सकाळच्या सुमारास उघडीस आली. या संदर्भात मृतकाच्या आईने घर विक्रीच्या कारणावरून निलेशची हत्या केल्याची तक्रार शेघाट पोलिसात केल्याने आता पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. सबका साथ सबका विकास हा नारा देत केंद्र सरकार अनेक विकास कामे करीत आहे. त्यात अनेक प्रकारची विकास कामे केंद्र सरकार आपल्या हाती घेतली आहे व हे कामे पूर्णसुद्धा करीत आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा मागे नाही. त्याच्याच एक भाग म्हणजे काटोल वरुड सिमेंट रस्ता. गडकरींनी हा सिमेंट रस्ता मंजूर केला आहे. काम प्रगतीपथावरसुद्धा आहे. या रस्त्याचे निर्माण SG इन्फ्रा कंपनी करत आहे, पण ही कंपनी गडकरींच्या विकासाच्या स्वप्नावर पाणी फेरत आहे. या कंपनीची मनमानी कारभारापासून नागरिक त्रस्त झाले आहे. कंपनीची विशालकाय मशिना रात्रभर काम करीत असतात, वजनदार ट्रक रात्रभर चालत राहतात. गावातील शुद्ध वातावरण प्रदूषित करत आहे. जिथे जागा दिसेल तिथे गिट्टी मुरूम खाली करत आहे. रस्त्याचे काम हे टप्प्याटप्प्याने करायचे असते, पण कंपनीने पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे, ज्यामुळे दिवसभर धूळ उडत राहते. रस्त्याजवळील शेतातील सर्व पिके खराब झाली आहे. ही धूळ न उडावी यासाठी काहीही उपाययोजना ही कंपनी करीत नाही. रस्ता उखडल्यावर त्यावर गिट्टी व मुरूम टाकण्यात येते, पण त्याची व्यवस्थित दबाई होत नाही, त्यामुळे मोटरसायकल चालक या गिट्टीवरून घसरून अपघातग्रस्त होत आहे. या रस्त्याचे निर्माण कार्यात सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्यामुळे व सूचना फलक जागोजागी न लावल्याने अनेक अपघात होऊन आजपर्यंत शेकडो नागरिक अपघातग्रस्त झालेले आहेत. लहान पुलाच्या जागी नवीन व रुंद पुलांची निर्मिती करीत आहे, त्यामुळे परिवर्तित रस्ता तयार करण्यात आला आहे, पण त्या परिवर्तित रस्त्याची गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक अपघात होत आहे. त्यामुळे हा रस्ता असे वाटते की नागरिकांच्या जीवावर उठला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.